तुम्ही या मतदारसंघाचं नेतृत्व करताय, अशातच कोरोना आलं, कसं चॅलेंज करताय? या मतदारसंघामध्ये मी ज्यावेळेस या मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आलो, त्यानंतरच्या काळात एक 6-7 महिन्यामध्ये कोरोनाचं संकट या देशावर आलं आणि याची सगळ्यात जास्त झळ महाराष्ट्रात आणि या परिसरामध्ये बसली. त्यामुळं या कोरोनातसुद्धा शेवट आपण लोकप्रतिनिधी म्हणून आपली ज्यावेळेस जनतेने निवड केली, आपली कुटुंबप्रमुख या नात्याने आपली जबाबदारी, या संकट समय आपण धावून गेलं पाहिजे. त्यामुळे आम्ही मागच्या वर्षी 2020 जो कोरोनाचं संकट आलं, त्या कोरोनाच्या संकटातसुद्धा आपण 22 मार्चला लॉकडाऊन झालं आणि 23 मार्चपासून आपण सुपा असून नगर पुन्हा रोडला, तिकडे नगर कल्याण रोडला टाकली होती, शहर असून नगर एम आय डी सीमध्ये नऊ नागापूर या ठिकाणी अन्नछत्र चालू केलं. आपण 64 दिवसात आपण 2.5 लाख लोकांना अन्नदान केलं. नंतरच्या काळात ज्यावेळेस पेशंटची संख्या वाढत चालली आणि गावागावातून फोन यायला लागले की बेड उपलब्ध नाही आणि हॉस्पिटलमध्ये गेलं तर लाखो रुपयाची बिलं व्हायला लागली, त्यावेळेस आपण टाकळी डोकेश्वर या ठिकाणी शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर या नावाने कोविड सेंटर सुरू केलं. त्या कोविड सेंटरच्या माध्यमातून सुद्धा आपण 5,534 रुग्णांना त्या ठिकाणी बरे केले आणि त्या कोरोनात आणि आत्ताच्या कोरोनात जमीन आसमानचा फरक आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण भाळवणी या ठिकाणी नागेश्वर मंगल कार्यालय, आमचं भुजबळ कुटुंबाचं हे मंगल कार्यालय, या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर या नावाने परत एकदा कोविड सेंटर सुरू केलं आणि या कोविड सेंटरमधून आपण कालपर्यंत 126 रुग्ण आपण या ठिकाणी डिस्चार्ज केले. आता सध्यासुद्धा आपल्याकडे 1,072 लोक या ठिकाणी ॲडमिट आहेत म्हणजे आपण या ठिकाणीसुद्धा कोविड सेंटरमध्ये इतकं चांगलं काम करतो आहे. शेवट संकटात आपण धावून आलं पाहिजे आणि या कोरोनाच्या काळात मी गेली 1 वर्ष झालं मी कोरोनाशी झगडत असताना माझ्या लक्षात आलं जे कोरोनात मृत्युमुखी पडणाऱ्यांचं जे प्रमाण आहे त्यातले 80% प्रमाण फक्त भीतीपोटी लोकांना मृत्युमुखी पडावं लागलेलं आहे. त्यामुळं आपण तुम्ही पाहिलं असेल या कोविड सेंटरमध्ये आपण वेगळं केलं म्हणजे इथं आनंदी वातावरण ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. आपण सकाळी योगा असतो आपल्याकडे 7:30-7 योगा असतो, त्यानंतर नाश्ता असतो, नाश्त्यातसुद्धा आपण प्रोटीनयुक्त नाश्ता देण्याचा प्रयत्न करतो, जेवण देण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी अंडे हळद टाकून दूध दिलं जातं, आयुर्वेदिक काढा दिला जातो, ड्रायफ्रूट दिलं जातं, उपीट दिलं जातं, असा नाश्ता असतो. नंतर दुपारीसुद्धा चांगलं जेवण असतं, संध्याकाळीसुद्धा आपण 4-4:30 दरम्यान आपण या ठिकाणी फलाहार त्या ठिकाणी प्रत्येक रुग्णाला दिला जातो. म्हणजे फलाहार दिल्यानंतर आपण आता तुम्ही पाहता तुमच्या पाठीला जे स्टेज आहे त्या स्टेजवर आपण प्रवचन असो, एखादं कीर्तन असो, संगीत भजनाचा कार्यक्रम असो, असा करमणुकीचा कार्यक्रम त्या ठिकाणी प्रत्येक दिवशी असतो आणि एखाद्या तज्ज्ञ डॉक्टराचं मार्गदर्शन असतं की ज्या डॉक्टरांनी या कोरोनाच्या काळात चांगलं काम केलं अशा डॉक्टरांचं सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन ठेवलं जातं. आणि परत संध्याकाळी एकदा जेवण झाल्यानंतर मागच्या बाजूला 15x15 स्क्रीन आहे, त्या स्क्रीनवर एखादा धार्मिक कार्यक्रम असं ठेवला जातो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपण या ठिकाणी आनंदी वातावरण ठेवतो, म्हणजे एकदम तणावमुक्त वातावरण ठेवतो, या ठिकाणी लोक विसरून जातात कोरोना. आमदार म्हणलं की जे एक ट्रेंडच असतो आमदार झाल्यावर मर्सिडीज कार असते, पायामध्ये लेदरची ब्रँडेड चप्पल, बारीक बारीक कपडे कॉटनचे किंवा खादीचे कपडे घालणं, 150 कार्यकर्ते एसीच्या गाडीत बसून फिरणं, हात करणं असं असतं. पण काही दिवसामध्ये निलेश लंकेंना असं पाहण्यात आलं आहे की खाली झोपताय, कोविड सेंटरमध्ये लोकांना जेवण वाटतंय, लोकांची सेवा करताय, स्वतः जाऊन विचारपूस करताय. हे परत म्हणजे हे नवीन ट्रेंड तुम्ही कसं सुरू केलं आहे? म्हणजे हे सगळी पॉलिसीज असते, लोक येतात आमदारासाठी आणि आमदाराकडं असं साहेब करतात, पण तुमच्याकडे एकदम सहज लोक येत आहेत, सहज बोलत आहेत, म्हणजे तुमचे चिंता जी आहे ती तुम्ही दूर करा. हे कसं आहे, कसं असतं, मी कालही आमदार नव्हतो, आजही आमदार नाही, उद्या पण आमदार नसणार आहे. मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आणि उद्याही कार्यकर्ता असणार आहे. कार्यकर्ता शेवट मी कार्यकर्ता आहे ना, त्यामुळं मी कुठलंही काम असलं ते मी सहज करू शकतो. जर मला वाटलं ना का मी आमदार आहे, मला वाटलं ना मी मोठा कुणीतरी ते, त्यावेळेस जनतेचा आणि माझं काहीतरी अंतर पाडणार आहे, त्यावेळेस मला स्वाभिमान जागा होईल. अरे मी एवढा मोठा
मी हे छोटं काम कसं करू, मी ते काम कसं करू, त्यामुळे मी कार्यकर्ता आहे, आजही कार्यकर्ता उद्या पण कार्यकर्ता असणार आहे. कार्यकर्ता जे काम करतो ते काम मी आज पण करतो, त्यामुळं वेगळं राहणीमान हे ते काय नाही. आपलं आपण साधा माणूस आहे. मी 288 असा आमदार आहे की लोकवर्गणी करून मला लोकांनी निवडून दिले. म्हणजे प्रत्येक गावागावात मी फिरलो तर लोकांनी मला मतं पण दिले, पैसे दिले. हे सुद्धा कोविड सेंटर पाहिलं असेल तुम्ही, इथं भरभरून लोकांनी दिलं. म्हणजे एखाद्या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जशी लोक भरभरून दान देतात, मदत करतात वेगवेगळ्या स्वरूपात, तशी या कोविड सेंटरला सुद्धा लोकांनी इतकी मदत केली. कोणी भाजीपाला आणून देते, कोणी किराणा आणून देते, कोणी धान्य आणून देते, कोणी फळं आणून देते, कोण द्राक्षे असू, सफरचंद असू, म्हणजे कलिंगड असू, खरबूज असू, या ठिकाणी आर्थिक स्वरूपात सुद्धा लहान लहान मुलांनी 50-100 रुपये गुगल पेवर मारले. ज्यावेळेस मतदारसंघातल्या लोकांनी पैसे देणं साहजिक आहे, पण ज्यांचा माझा कधी संबंध नाही, जिल्ह्यातील, राज्याच्या बाहेरचे, देशातले, परदेशातल्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी मदत केलेली आहे. त्यामुळं कसं असतं, शेवट मी जमिनीवर राहणं पसंत करतो. माझ्या अशा अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्या असतील, ते शेवट उपजत लागत ना हे काम करणं. मी आज काही पण काम करू शकतो ना, पंगत एखाद्या का लग्नात गेलं मी पंगत पण वाढू शकतो तिथं, आणि एखाद्या वरातीला गेलं मी डी जे समोर नाचू पण शकतो ना. हे शेवट माझ्या डोक्यात काय असं गेलेलं नाही आमदार बिमदार, मलाच वाटत नाही आमदार झालो म्हणून. कोरोना म्हणल्यानंतर भीती खूप मोठी आहे, लोक आजही घराबाहेर पडत नाही, पडलं नाहीच पाहिजे, पडत नाही. लोक कोविडच्या पेशंटच्या जवळ जातात, तुम्ही त्यांच्या जवळ जात आहे किंवा तुमच्या कार्यकर्ते पण जवळ जात आहे, त्यांची विचारपूस करत आहे, त्यांना म्हणजे एकोपा देत आहे, एवढा आनंद देण्याचा प्रयत्न. मला भीती वाटत नाही घालत या सगळ्या अशी, म्हणजे बाबा मला कोरोना होईल किंवा मीही मलाही ॲडमिट व्हायला लागेल, अशी काही भीती वाटली नाही. अहो भीती वाटून मी जर घरात बसलो तर आज मी 3500 लोकांवर उपचार केला आहे. ते 3500 लोक कोणा दारात जाऊन बसले असते, याच्यात निम्मे गेले असते ना. भीती वाटून घरी बसणाऱ्यातला नाही ना मी. जे भीती वाटून घरात बसतो तो काय खेळाडू आहे काय? आणि शेवट माझ्या या कुटुंबावर एवढं मोठं संकट आलं, मी धावून नाही जायचं, मग कोण धावून जायचं? या ठिकाणी असलेला पेशंट काय माझ्या मतदारसंघातला लांबचा कोण नाही, हे सगळे माझ्या कुटुंबातले लोक आहेत, यांच्यासाठी मला इथं अहोरात्र थांबावं लागणार आहे ना. आणि शेवट हे लोक सुरक्षित तर मी सुरक्षित आहे ना, त्याच्यामुळं माझा डायलॉग आहे, माझं काय व्हायचं ते होईन. हे लोक सुखी राहिले पाहिजे, हे सुखी नसले तर कशासाठी करायचं? लोकच जर राहिले नाही तर हे डेव्हलपमेंट आणि विकासन एक कोणासाठी करायचं? हे लोक वाचले पाहिजे महत्वाचे, आणि हे दुसरे तिसरे कोण नाही, हे सगळे माझ्या कुटुंबातले लोक. ही भावना ज्यावेळेस वाटते ना त्यावेळेस माणूस जीवतून काम करतो ना. मला ज्यावेळेस वाटतं ना हे माझे सगळे कुटुंबातले लोक, हे माझी बहीण आहे, माझी आई आहे, माझ्या भाऊ आहे, माझे वडील आहे, त्यावेळेस मी जीवतून काम करतो ना. ज्यावेळेस मला वाटतं ना अरे आहे कुणीतरी, त्यावेळेस मी काम नाही करू शकत ना असं जीवतून. आणि भीती वाटणाऱ्यातला आहे काय मी? आमदार साहेब, एवढी लोक सांभाळणं एवढी मोठी जिम्मेदारी आहे. आता तुमच्या या कोविड सेंटरमध्ये फक्त तुमच्या म्हणजे तुमच्या तालुक्यात म्हणजे मतदारसंघातलेच नाही, अहमदनगर जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरचे पण पेशंट्स आहेत, एवढा विश्वास बनवून कसा प्रवास होता? एवढा विश्वास बनवण्यासाठी तेवढं काम करावं लागतं ना. मी रात्री तुम्ही माझा एक व्हिडिओ पाहिला असेल, मी रात्री 3 वाजतासुद्धा कोविड सेंटरमध्ये चक्कर मारतो. मी कोविड सेंटरमध्ये रात्री 3 पण जातो, आणि त्या ठिकाणी एखाद्या पेशंटला त्रास होत असेल त्या पेशंटला तपासून त्याला गोळ्या औषधं द्यायचं काम करतो आम्ही. एवढी जिम्मेदारी आहे ना. हे काय कोविड सेंटर चालू करणं सोपं आहे, पण ते चालवणं सगळ्यात अवघड आहे. म्हणजे आपलं जर दुर्लक्ष झालं तर एखाद्याचा जीव जाईल ना, त्याच्यामुळे पूर्ण वेळ डोळ्यात तेल घालून थांबावं लागतं इथं. आणि आम्ही अशी किती पण संकट आम्ही 100% परतवून लावतो.
ना,